ತಾನಿ ಸಾಗ ಉತ್ತೀಸ ಚಾಳಿ ಪ್ರತಿಶತ ಚೆರಡೂ ಮಾಲಿ ಅಣುಕುಟುಂಬ ಇಷ್ಟು ಕಸಲ ನಿಮಗ ತಾನಿಮಾನ್ ಅಮ್ಕ ಆಜೋ ಮಮಾಮರಕಿರತ ಇರೇಟೇಟಿಂಗ್ ಪ್ರಾಯವೇಸಿ ನಾವು ತಾನೆ ಸಾಗ ಲಂಗ ಜನರೆಶನ್ ಗಪ ಸಾಗೂ ಕಸಲ ಹೇ ಜನರೇ ಗೇಪ ಪಿಡಿ ಅಂತರ आनम लोटू आम्ही जनरेशन गॅप म्हणतात ती मम्मा लोटू लॉंग जनरेशन गॅप म्हणत ती कसल है हे एक मानसिक अंतर एक तलेमारा दाखवून तलेमाराचे एक सायकॉलॉजिकल गॅप म्हणून सांगेत आमगेले आलोचन करचे रिती घालून घेवचे अवंगले कार्य करचे एक वैखरी एके आमगेल अभिरुची हे पूरा एक भिन्नते अस होड्डं सांगतां ती सान्न आम्हाला मर्यादा दीनात ती म्हणून चरडू सांगतात ती त्यांनी आमक अर्थू करून घेना ती म्हणून सांगून कसं लाशी आत्ता प्रपंच म्हणा भारी वेग जाऊन वत तंत्रज्ञानाच्या पुरो एके आधुनिक ते त्या पुरा त्या चरडूवाल मुखारी अस त्यांनी वग्गी या आकर्षणे पडत मालगड सांगतां ती

आम्ही कितली मैल गटला चमकून स्कुला वतशली ती आता चडूवांक प्राय यत्तनाची बैक जॉका तशी असं कम्पेर करता ती आम्ही काल तशी आशिले आत्ता असं जात असं म्हणून सांगून म्हणा काल बदल जात असं जत सजता रे पोरणे सोडच्या न नवं घेऊच्या जतना

त्यांनी म्हणाले ती वै अबा भिज्ता आणि भय असा त्याचे वटेक गौरव असा म्हणून सांगून तुमगेल चेडूव तुमक भित्ताव्या म्हणताना पुराजन अय्यो ना बा तांनी आमक कसल भिवचे आम्ही तांका भिवचे तसलेख परिस्थिती असेल चरडूवं आमगेला पशी मस्त बुदंत असंती विकासवादाच प्रकार एक तले मार अनेक आणि तनक मार्क हे बुद्धंतीक चढता वस म्हणून सांगला री तांक शिकचे मस्तू अवकाश अस त्या पटी अर्थ जयना हे कसं आधुनिक आधुनिकते आणि कसं म्हण मालगड्यांक अर्थ जयना चढू केलो पटी निमगिले प्रश्न उत्तर दिवचे कष्ट जाता तने सांगतात ती हे आमगेल संप्रदाय हे गोड्डू संप्रदाय

आमगेल चोडू वा निमगिलेल्या पुरा प्रश्नाक उत्तर दिवची तितले विचार अमक आमको गोत ना जलारी रे एटलिस्ट शिला लागी निमगून तांका सांगची तशी अस ना म्हण जलारी आमगेल चेरडू लेखतात ती मालगडान केलेल पुरा संप्रदाय त्या एक गोड्डू संप्रदाय म्हणून सांगून आमच्या मालगड्या आहे पेद नाही त्यांनी पुरा प्रत्येक एक अर्थ असा ताजी मागशी एक विज्ञान असा म्हणून चेडुवां सांगू का जाता अश्वता काट्ट्याक सुतेसच्या पुरो घरा योर तळसी कट्टी दवर असा पुरो ना म्हणू हे तीड करच्या असा एक एक सुतुंगल घालचे हत्ता कांकण घालचे प्रत्येक विषया माक्षी एक विज्ञान असं आम्ही चोडूवां अर्थ केला रे तन्न्न हे नंबिके ना म्हण जेलारी तंगेल प्रश्न केदनय आसता मागीर चिरडू हांव ऑलरेडी सांगले मस्त बुदंत असतात ते म्हणून सांगून त्या बुदंत काही असल्यारी तां ताळमे उणे धैर्य चढ आणि अनुभवंत खंडीत उणे अनुभव अनुभव सुनू येवका का अन्बव, अन्बव ये। तस तस जाऊन चिरडूवांवर आलोचन आमगेल सांगी आम्ही ऐकू का मालगड्याला विचार घेऊ का तसले बुद्धिवाद तांका अणुभव अस तशीची मालगड्या रे मालगड्यांक ताळ चढ असता जीवनात तू एक तृप्ती आशिल अस आणि कसले रे एक आलोचन करून मुखार वता ती तांका धकड्यांक चरडुवांक सांगची तसले एक अनुभव वरकेन आशिल निमित्त चरडुवांवरक्यान तांगेले विचार घेऊ का जाता एक कसं म्हण सांगला रे केल पटी आम्ही हॉड कसा करता रिजिड जाऊन एक स्वभाव असता आमगेले सम्म आमे कालाचेच सम्म आत्त पुरा ह्या चरडू आमक कसले कळना आम्ही सांगेल त्यांनी ऐकू का एक धोरण कितली की पटी असे हटशी तांगेला कसल निमगुच्या ऐकू का तितलेची म्हणलं एक मलगडाल धोरणे निमित्त कितली की पटी घरा भीत रे क्लॅश असता एके चरडूवालमित्त असे मालगड्या निसच्या पुरो मालगडान सांगेल चोरडूवा इष्ट जायना चरडुवान सांगेल मालगडा जायना हंगा मालगडाल अनुभव आणि चेडूवाल बुद्धंतिका हे वटू झाले कसे असता हक्क करूयात वटू एक समालोचन करू येतव्या घरातू एक कंचे एक विचार येत ना आम्ही पुराजन एक वटू बैसू हा हे कशी करू येता बा हक्क आहे सोल्युशन म्हणून एक आलोचन करू येतव कितलके विषय बैसून उरलेल्या निमित्त तरीहार मिळता ना म्हणजे घरांत एक चर्चे एक आर्ग्युमेंट हांनी सांगेल जायना त्यांनी सांगिल्ले हांक जायना तस जाऊन एक मुक्त चर्चे मुक्त समालोचनेचे मस्तू अगत्यस केलो पटी चरडू विचित्र विचित्र भाश उलय ती ओ एल लॉल म्हणतात ती कसला एल्वो एल कस या कसं तश म्हणा रे म्हण आम्ही निमगूच्या कसलें चूक ना

अन्ना नाही तशीची एक चेडूवा लागे का फ्रेंडली असे त्या कसल अश्शी तंगेल्या फ्रेंड्स बघे निमगूचे खतां ती कसल उलय ती चिके आत्मियता आशील तितल्या चेरडूवा वरकेन सांग्या म्हणून दिसता तशी आम्ही उलल्या निमित्त तंगेले एक फ्रेंड सर्कल कसल त्याने कसं करतस ते रे तंगेल कसल विचार असे वाईट व तस की ना की म्हण विचारू अमक कळता तस जाऊन तांगे एक आत्मीय संबंध एक प्रीती आणि मुक्त एक उल्लोचित असलं एक वातावरण घरकड असल्या रे चरडूवाल्या आणि आनमामध्ये तू एक या अंतर म्हणून म्हणला म्हला गॅप जनरेशन गॅप त्या आम्ही उणी करत है एक प्रीतीन भुरयेत एक एक चर्चेन म्हळ्यार उरलो न बरू येत तस न्हू आन अम्मा आणि चरडू आणि घरकड मालगड हे वट्टू घराचे एक आम्मा जो एक बायल तिघे एक पात्र मस्त मुख्य एक म्हणये सोरातू एक दारू ते तितली म्हणी एक वट्टू घेवन आसता ते दारू म्हणले एक आम्मा सगळे कुटुंबाचे पुराजनाक ती एक वट्ट करचे एक ताकद तिकस कसले एक चर्च एके येतनाडूवाल मध्ये एक भिन्नाभिप्रायो एक, एक, -एक क्लॅश आयली म्हणल्याक अम्मांक ते ताकद अस समाधान करचे की चरडूवां समाधान कोरू एक वम्मतचे अभिप्रयाक पुरान येऊच्या तशी करची ताकत असे एक घरच्या मनशाक मात्र तो सो आम्ही पुरा

मस्त जवाब देता कोप उल्लेल कुडले कुडा वगेल धडून घेतात कसं जाती हा सुधारसूचे एक, एक कशी दुवे हाऊन म्हणून अमके गंभीर जाऊन आलोचन येता हे कसं ला जत सांगला रे चरुडवाल प्राय तशी अमक ह ताळमे अस टीन एज म्हणेल कशी असतं म्हणा रे तंगेले एक हार्मोनल इम्बेलसा निमित्त तांगेले इमोशन्स कंट्रोल करचा जायना ते आम्ही अर्थ कोणून घेऊ का आणि हंगा काळ मी आनमान घेऊ का जाता तांका उत्तम एक मार्गदर्शन दिवचे तांका एक प्रीतीन अर्थ करूचे एक फ्रेंडशी तांका ट्रीट करच्या केलेले निमित्त तांनीवरकेन चिके समाधान रस्तां ती म्हणजे तांनी सांगील पूर ऐकू का पुरा सम्म म्हण म्हणणं हांव ऑलरेडी सांगला आमच्या घराचे एक नंबिके मागीर आत्ताचे एक आधुनिकते हे कशी एक मिळीत कोरचे कशे एक तंतू बॅलन्स करूयात म्हण सांगून आमच्या घरच्या परिस्थितीक अनुसार जाऊन आम्ही निर्धार कोरका ह्या दिगे प्रयत्न करू ये तुमच्या अनिसिक कसले विषयान म्हण सांगून निमगितची आईचे हा कार्यक्रम हा मुक्षितचं सकड जणांक नमस्कार